सध्या बाजारात गहू आलेले आहे आणि गृहिणींची गहू साठवण्याची लगबग सुरू झाली आहे। प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंब वर्षभर घरात गहू पुरेल इतकी गव्हाची साठवणूक करतो, परंतु अनेकदा योग्य साठवणुकीअभावी गव्हाला कीड लागते आणि मोठे नुकसान होते, तेव्हा वेळीच काळजी घेतल्यास हे नुकसान टाळता येते। चला तर मग जाणून घेऊया, आपण साठवत असलेल्या गव्हाला कीड न लागावी म्हणून कोणती काळजी घ्याल। सर्वात प्रथम गव्हाला किडीची लागण कशामुळे होते ते जाणून घेऊया। प्रामुख्याने गव्हात जर आर्द्रता असेल तर त्यास कीड लवकर लागते, म्हणून गहू साठवण्यापूर्वी त्यास कडक उन्हात 2 ते 3 दिवस वाळत घालावे, ज्यामुळे गव्हातील आर्द्रता नष्ट होईल। यानंतर गहू साठवण्यासाठी ओलावा मुक्त अशा सुरक्षित जागेची निवड करावी। गहू साठवण्यासाठी धातूच्या पत्र्यापासून अथवा सिमेंट पासून बनवलेल्या सुधारित कोठींचा वापर करावा। असे केल्याने गहू साठवणुकीच्या कोठीला कीड, उंदीर आणि ओलव्यापासून आपल्याला संरक्षण करता येते। गहू या धान्याला प्रामुख्याने सोनकिडीची लागण होते, म्हणून गहू साठवणुकीच्या कोठीत कडुलिंबाचे पाने टाकावीत। धान्याला किडीपासून वाचवण्यासाठी ही एक पारंपरिक संरक्षणाची पद्धत आहे। किंवा बाजारात बोरिक ऍसिड मिळते, 1 क्विंटल गव्हासाठी 400 ग्रॅम बोरिक ऍसिडची पावडर टाकावी। याशिवाय बाजारात इथिलीन डायक्लोराइड व कार्बन टेट्राक्लोराइड हे घटक असलेले एक अँपूल मिळते, ते गहू साठवणुकीच्या कोठीत सोडावे। गहू साठवणुकीसाठी कोठी जर आपल्याकडे नसेल तर पोती स्वच्छ व साफ करून त्यात गहू भरावेत। पोती लाकडी फळ्या अथवा पॉलिथिनच्या कागदावर ठेवावीत। असे केल्याने गव्हाचे जमिनीवरील ओल्यावापासून संरक्षण होते। पावसाळ्यात हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यास पोती पॉलिथिनच्या कागदावर झाकून ठेवावीत, जेणेकरून धान्य सुरक्षित राहण्यास मदत होईल। बाजारात पोत्याच्या आकाराच्या पॉलिथिनच्या पिशव्या मिळतात, अशा पिशव्या पोत्यात घालून नंतर त्यात धान्य भरले तर धान्य अधिक काळ सुरक्षित राहते। अशा प्रकारे आपण गव्हाची साठवणूक केली तर गव्हाला कीड कधीच लागणार नाही। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते खाली कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा व आपल्या नातेवाईकांना मित्रांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा। धन्यवाद।